भालु मामा मी शरण आलो तुझा पाया। मित्रांनो, मामा हे ढोल वाजवले, त्या मामाने बाळूमामांच्या समोर बाळूमामांच्या भंडारा उत्सवामध्ये ढोल वाजवले, ते सुद्धा आपल्याबरोबर आहेत आता। दुर्देव मंदिर तुम्ही बघितलंयस परवा, मागे एक दुर्देव मंदिराचा एक व्हिडिओ मी केलाय। मित्रांनो, इतकं मोठं हे प्रशस्त मंदिर आहे बघा माणगावमध्ये। प्रशस्त असं मंदिर आहे इथं माणगावमध्ये। बच्चा कंपने सुद्धा आलेत ते बघायला। नाव सांगा प्रत्येकाचे। अनिकेत बाबाचा जोग, निवास नंदी जोग, निरंजन मामा जोग। आणि एकदम छोटा बच्चा पण आहे, हा सांग नाव, सांग नाव, नाव सांग, नाव सांग की अरुण जोग। हां, तुझं नाव सांग। श्रिया गणेश। आणि इकडे पण आहेत, नाव सांग, नाव, नाव काय? लक्ष्मी। हां, नाव सांगा। गायत्री दत्ता। नाव सांग, नाव सांग भैया। कायस ने नाव सांगा येते, कायस ने नाव सांगा येत नाही, सांग बोल बळवंतच्या नावाने। हा, नाव सांग बा। सत्यम। सत्यम। सत्यम रामचंद्र। मला येत नाही, सांग ना बा। शिकवाय नाही सूरज जोग सारखा विकी जोग सांगा। मित्रांनो नमस्कार, मी आता आलोय माणगावच्या बिरदेव मंदिरमध्ये। इथं बाळूमामा मंदिर सुद्धा आहे आणि इथं मी आलोय ह्या कारणासाठी, मित्रांनो बाळूमामांच्या भंडारा उत्सवाला मामा ज्या वेळेला हयात होते त्यावेळेला भंडारा उत्सवमध्ये ज्या लोकांनी मामांच्या पुढ्यात ओव्या म्हणून सादर केल्या होत्या, तीच लोकं आज आपल्या समोर इतर ओव्या सादर करणार आहेत। मित्रांनो खरंच आपलं भाग्य आहे, मामांच्या पुढे ज्यांनी ओव्या सादर केल्या त्यांच्याकडून आपण ओव्या ऐकायच्या आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचे आताच तरुण त्यांचे पुढची पिढीसुद्धा आहे। खरंच मित्रांनो असे ओव्यकार भेटत नाहीत सध्या की ज्यांनी मामांच्या पुढ्यात ओव्या गायलेल्या आहेत, असे ओव्यकार सध्या भेटत नाहीत। तर ते आपल्याला इथं आता भेटणार आहेत माणगावच्या दुर्देव मंदिरमध्ये। आता आपण ही सगळी मंदिरं इथं बघते, तुम्हाला दिसत असेल तर मी तयारी केली आहे सगळी, तर ट्रायपॉड वगैरे आहे आणि ही मंडळी आहेत, ही मंडळी आहेत आपल्याबरोबर आणि आपल्याबरोबर आहेत मित्रांनो। आपलं भाग्य आहे की आपल्याबरोबर वसंत पडवळे काका आहेत, वसू धनगर, जे परवा तुम्ही मुलाखत बघितला ते आहेत आपल्याबरोबर। मी त्यांना घेऊन आलो आहे आणि प्रवासाविषयी ते सांगते, कसा झाला प्रवास? प्रवास अति जरा कष्टाचा झाला आहे, त्या कारणानं जरा कंटाळा आलाय। कंबर व्यवस्थित आहे? कंबर व्यवस्थित आहे, व्यवस्थित आहे। मित्रांनो सांगायचं म्हणजे आम्ही MIDC मधून आलो, पुढं MIDC मध्ये जराशी वाट आमची चुकली, पण इतका खराब रस्त्याने आलो आम्ही आणि इथं यायची गडबड होते कारण इथं लोक आपल्याला आपली वाट बघत होते, का आपलं कामावर गेले नाहीत आज लोक, इथली रजा काढल्या लोकांनी आणि त्या ते गडबड करत होते खूप। आता वाजले दुपारचे 12-1 वाजले असतील, हां बरोबर 1-2 वाजलेत बरोबर। तर इथं यायचं आम्ही 12 तिथून निघालो, पण यायला खूपच उशीर, 11:30 निघालो पण यायला खूपच उशीर झाला कारण यायचा रस्ताच आमचा मुळात चुकला आणि आम्ही फार म्हणजे फार अगदी कष्टप्रद, माझ्यासाठी नाही मामांच्यासाठी फार कष्टप्रद त्रास प्रवास झाला कारण इतकं म्हणजे फास्ट यावं लागलं, अगदी कच्च्या रोडनं सुद्धा आम्ही गाडी, कच्च्या रोडनं सुद्धा गाडी मी अगदी फास्ट मारली कारण इथं लोक अगदी थांबलेत वाट बघत, कारण त्यांना इथं ओवी सादर करायचे आज आणि मामांच्या गावात आम्ही आलो, मामांचं खुद गाव माणगाव त्यांच्या गावात आलो। गावात आल्यावर कसं वाटलं, किती दिवसाने गावात आलो? तरी 6 आज गावात आलोय बघा मी, आमच्या गावात 6 होय। बर कसं वाटतंय 6 गावात? समाधान वाटतंय, आपले देवळात आलोय, पांढरीच्या बिरदेवाच्या देवळात अगदी समाधान वाटायला आलं इथं आल्या कारणानं।
फक्त झालं एवढंच मित्रांनो, आम्ही खूप गडबडत घाईगडबडत आलो, कारण कालचा आमचा प्लॅन सगळा कॅन्सल झाला होता आणि मला माझ्या कॅमेऱ्यातला सगळा डेटा कॉम्प्युटरवर अपलोड करायचा होता, त्यामुळं खूप उशीर झाला. चांग बरं बाळूमांच्या नावानं चांग बरं. आपल्याबरोबर हे काका पण आहेत आपल्याबरोबर परवा, ज्यांनी इतकी छान मुलाखत दिली आपल्याला आणि इतकं छान सांगितलं खरंच. आणि गाताड्या काय काय म्हणतात गायकाला, काय म्हणतात गायक म्हणतो नाही नाही गायकाला काय म्हणतात, काय वेगळा शब्द सांगितला की गिताड्या, गिताड्या 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 सुद्धा आपल्यावर आहे. जे गिताड्या आहेत गायक आहेत आपल्या आणि पवा सुद्धा वाजवून वाजवून, पवा म्हणजे बासरी वाजवून दाखवणार. विशेष म्हणजे मित्रांनो ते आपल्याला आता बासरी सुद्धा वाजवून दाखवणार आहेत. ह्या दोघांनी मित्रांनो बाळूमामांच्या पुढ्यात मामांच्या पुढ्यात भंडारा उत्सवाला ह्यांनी ओवे गायले. मित्रांनो खरंच भाग्य आहे आपलं, ह्या ही लोक आपल्याबरोबर आता आहेत आणि ह्यांची ओवे आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. चांगलं बाळूमामांच्या नावानं चांगलं. लोक आता भाविक झाले, आता अशा लोकांची संपर्क साधून सगळं सारांश आपल्या हृदयात ठेवून घ्या आणि चार लोकांसून वाटा. मित्रांनो हे फेटा नेसवलाय तुम्हाला, बघा हा वेगळ्या प्रकारचा फेटा आहे. तो फेटा कसा नेसायचा तो आता दाखवत आहेत. नाव सांगा तुमचं? अभिजित जोग. संत बाळूमामा ओवेकार मंडळ माणगाव. मित्रांनो आपल्या कुटुंबातील सदस्य भेटलेत आपल्याला. नाव सांगा? सुदर्शन श्रीकांत पाटील. काही तुमचं नाव? अश्विनी सुदर्शन पाटील. पार्थ सुदर्शन पाटील. आपल्या कुटुंबाचा सदस्य आहेत आणि आपल्या आपले व्हिडिओ कायम बघत असतात.